तटाकडील तालीम प्रभागातील प्रलंबित समस्यांसाठी अजित ठाणेकर यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता त्यानंतर महापालिकेच्या प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी आज सर्व अधिकाऱ्यांसह प्रभागात जाऊन पाहणी केली आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील तटाकडील तालीम प्रभागात अनेक नागरी समस्या प्रलंबित आहेत त्याबाबत ते वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून कसलीही कामं झालेली नाहीत त्यामुळे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता त्यानंतर आज प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी अतिरिक्त आयुक्त उपायुक्त शहर अभियंता जल अभियंता अशा अधिकाऱ्यांसह तटाकडील तालीम प्रभागात जाऊन पाहणी केली ताराबाई रोड महाद्वा रोड वांगी बोर्ड सरनाईक बोर्ड शिराळकर बोर्ड निवृत्ती चौक या ठिकाणच्या समस्यांबाबत नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला नेहमी या प्रभागात अस्वच्छता असते अतिक्रमणांमुळे लोकांना चालताही येत नाही केवळ महापालिका आयुक्त येणार असल्यामुळे आज तरी या समस्या जाणवत नाहीत त्यामुळे रोजच तुम्ही या भागात या अशी मागणी एका महिलेनं प्रशासकांकडे केली दरम्यान बलकवडे यांनी सार्वजनिक स्वच्छता आणि अतिक्रमणाच्या सर्व तक्रारी मार्गी लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले यावेळी हेमंत आराधे नजीर देसाई महेश बावडेकर रणजित काकडे माधव मुनिश्वर मृणाल मुनिश्वर कौस्तुभ कारदगेकर संजय दिगवडेकर अभिलाष भणगे राजू कांगटाणी डॉ गुरुदत्त माडगुत महेश पोरे उपस्थित होते